विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला वेगवेगळ्या बाहुलींचे प्रकार पाहिजे आहेत। तर पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या बाहुल्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर आपल्याला आता रुमालापासून, कापडी रुमालापासून आपल्याला एक बाहुली तयार करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे रुमाल, चेंडू आणि स्केच पेन आणि श्रीखंडाचा हा एक डबा, छोटासा डब्बा आहे आणि त्याचा आपण या बाहुली बनवण्यासाठी उपयोग करणार आहोत। असा रुमाल घ्या आणि त्या रुमालामध्ये असा चेंडू, या रुमालामध्ये मी चेंडू टाकलेला आहे आणि या ठिकाणी हा जो रुमाल दिसतो आहे, हा रुमाल इथे खाली असा घट्ट मी पकडलेला आहे आणि घट्ट पकडल्यानंतर या ठिकाणी ही जी कॅप आहे, ही कॅप आपल्याला ह्या बाहुलीला अशी लावल्यानंतर हा भाग जो उघडा दिसतोय, या ठिकाणी मी त्या बाहुलीचे डोळे अशा पद्धतीने डोळे काढतोय। हे अशा पद्धतीने नाक आणि या अशा पद्धतीने तोंड, अशा पद्धतीने आपली ही बाहुली तयार झाली आहे ना। छान बाहुली।